आज आपल्या या कार्यक्रमात आपल्याला भेटायला आलेले आहेत स्वाती सरनोबत. आपण त्यांच्याशी सविस्तर चर्चा करणार आहोत, त्यांच्या जीवन प्रवासाविषयी जाणून घेणार आहोत. तर स्वातीताई, थोडंसं तुमच्याविषयी सख्यांना एक ओळख करून द्या की. मी म्हणजे मूळची स्वाती देशमुख, लग्नाच्या आधीची, आणि आत्ताची स्वाती सरनोबत. तसं म्हटलं तर मी अगदी म्हणजे कॉमन हाऊस वाईफ. तसं मिस्टरांच्या बिझनेसमध्ये वगैरे मी आजारी पडण्यापूर्वी मदत करत होते. ही झाली गोष्ट 2011 सालपूर्वीची. आणि मी सगळं म्हणजे आमचं एस्किमो आईस्क्रीम पार्लर शॉप होतं, त्यामध्ये मी माझ्या मिस्टरांना मॅनेजमेंटसाठी मदत करायचे, अकाउंटिंग मी बघायचे, नंतर केक बनवायचे तिथे रेडीमेड लहान मुलांसाठी, नंतर बिर्याणीजचे ऑर्डर घ्यायचे, नंतर याचं स्वीटकॉर्नचं एक अमेरिकन स्वीटकॉर्नचं एक कॉनक्लब म्हणून एक कन्सेप्ट आली होती पुण्यामध्ये, ती मी इथे फॉलो करत होते. म्हणजे मी माझ्या माझे रेसिपीज करून ते देत होते. रिस्पॉन्स पण खूप छान होता माझा आणि चांगलं चाललं होतं आयुष्य. बर. आणि मला दोन मुलं, त्यांचा सांभाळ करत करत सगळं करत होते मी हे सगळं. ओके. आता तुम्ही थोडस आजारपणातून मोठ्या उठलेला आहात, आता व्यवस्थित तुमचं सगळं चाललेलं आहे, तर नक्की कोणता आजार तुम्हाला झाला होता? मला ट्रान्सवर्स मायलिटीज म्हणजे मणक्याचा आजार, मणक्यावरती जे मज्जारज्जू असतात त्याला काही एक प्रकारचं इन्फेक्शन झालं होतं. ऍक्च्युली ते व्हायरल होतं असं सांगितलं गेलं. तर ते इन्फेक्शन म्हणजे काय असतं, तर मज्जारज्जूला काही एक विषाणू आतमध्ये शरीरात प्रवेश करतो नाका तोंडातनं आत जाऊन तो, आणि ते मज्जारज्जूंना म्हणजे असं थोडंसं त्यांनी असं कुरतडल्यासारखं केलं होतं. त्यामुळं माझं काय होत होतं की माझा मेंदू चांगला होता, माझ्या मेंदूतनं आपल्या बॉडीसाठी ऑर्डर पास होत होत्या, पण त्या मज्जारज्जू म्हणजे असे मज्जातंतू खाल्ल्यामुळे ते थोडेसे ते ऑर्डर पास होत नव्हत्या. त्यामुळं माझ्या या सगळ्या संवेदना गेलेल्या, म्हणजे मला गरमगारची संवेदना किंवा हातपाय हलवणं ही संवेदना किंवा स्पर्श ज्ञान सगळं गेलं होतं. अगदी थोडक्यात म्हणजे मी इतकं सांगते की मला शिसू झालेलं सुद्धा कळत नव्हतं. म्हणजे शरीराचा खांद्यापासूनचा खाली भाग, हा छातीपासूनचा पूर्ण भाग, छातीपासूनचा खालचा भाग पूर्ण निकामी झाल्यासारखा झाला होता. हो हो. मग तितके वर्ष तुम्ही झोपून होता? म्हणजे जवळजवळ मी एक वर्ष तर झोपूनच होते, पूर्ण बेडरिडन. मला कॅथेटर होतं, कारण युरिनचं अजिबात कंट्रोल काहीच नव्हतं मला सेन्सेशन, त्यामुळे कॅथेटर पण होतं मला 9-10 महिने. आणि बाकी तर सगळं बेडरिडन होते पूर्ण. जवळजवळ 11 महिने तर माझी काही हालचाल पण होत नव्हती. आणि ह्या सर्व आजारात मला फेशियल पॅल्सी पण झाला होता, त्यामुळे माझा उजवा डोळा पण थोडा गेला होता. आणि फेशियल पॅल्सी म्हणजे एक याच आपलं चेहऱ्याचा पक्षघात, त्यामुळे ती उजवी साईड माझी गेली होती. पॅरालिसिस. हा, पॅरालिसिस. बरं. आणि त्यामुळे मग माझं दरवेळी म्हणजे बाकीच्या शरीराला पॅरालिसिसमध्ये कसं एका साईडचं कुठलं पण शरीर जातं डावी किंवा उजवी, तर माझं कसं होतं पूर्ण छाती खालचा भाग पूर्णच असाल लाकडाचा झाल्यासारखं झाला होतं, की त्याचं काहीच हालचाल नव्हती अजिबात. सगळं बेडरिडन म्हणजे 11 महिन्याचं तरी माझं पूर्ण आहे. आणि 11 महिन्यानंतर मी हळूहळू वॉकरवर फिजिओथेरपीच्या सहाय्याने मी वॉकरवर जरा उभी राहायला लागले. मग नंतर वॉकर, नंतर हळूहळू क्रंचेस, आणि मग हळू म्हणजे तसा मोठा प्रवास आहे तो. मी माझ्या ऊर्जा नॉट आउट या पुस्तकात सगळा लिहिलेला आहे वाचकांसाठी. आणि ती माझी एक म्हणजे वाचकांना म्हणा सगळ्या स्तरातील लोकांना ती प्रेरणा ठरणार आहे माझं पुस्तक म्हणजे. तर स्वातीताई, थोडंसं तुमच्या बालपणाविषयी सांगा की. माझं बालपण म्हटलं तर खूप मजेत सुंदर गेलं. इथल्याच का तुम्ही? कोल्हापुरातले? कल्याण, कल्याणची. म्हणजे माझं माहेर कल्याण, माझं शिक्षण पुण्यात झालं आणि माझं सासर कोल्हापूर. काय शिकला तुम्ही? मी बीकॉम झाले. ओके. बीकॉम झाले आणि तसं मला वेगवेगळ्या कला शिकायची आवड आहे. म्हणजे मी माझं पार्लरचं पर्सनल कोर्स झालेला आहे. बर. कुकिंगचे भरपूर क्लासेस केलेले आहेत. बर. क्रिएटिव्हिटी जास्त आवडते मला. अच्छा. जरी बीकॉम हे क्षेत्र तुम्ही निवडलं असलं अभ्यासासाठी, तरी बाकी सगळा कल तुमचा कलेकडेच राहिलेला आहे. बर. तरी आयुष्यात काय बनायचं असं ध्येय होतं तुमचं? कारण जसं आपण शिकत राहतो तसं आपल्याला थोडंसं पुढे पुढे वाटायला लागतं, नाही मी हे बनणार, मी ते बनणार, काहीतरी एक स्वप्न डोळ्यापुढे असतं. तसं स्वप्न म्हटलं ना तर ऍक्च्युली क्रिएटिव्हिटीपेक्षा पहिल्यांदा कसं कॉलेजमध्ये असताना मी बीकॉम घेतली, पण मला ना असं काही ठराविक मुद्द्यांवर वगैरे मत मांडणं किंवा भांडणं एक प्रकारचं म्हणजे ॲज लाईक लॉ
मला आवडायचं खूप. पण कसं माझं लग्न खूप लवकर झालं, सेकंड इयरलाच माझं लग्न झाल्यामुळे कसं झालं, म्हणावा तसा सपोर्ट मला घरातून नाही मिळाला. आमचं घर थोडं एक ते टिपिकल सरकार घराणं, त्यामुळं कसं गोशा पद्धत, आणि त्यामुळे माझ्या शिक्षणाला म्हणावा तसा वाव मिळाला नाही. मग मी क्रिएटिव्हिटीकडे वळले की मला ते पण जमायला लागलं. मग मला असं वाटायला लागलं की अरे आपल्याला हे जमतंय तर मग एक ते नाही तर हे सही, म्हणून मी ह्याच्यात मी झोकून देऊन काम केलं. आमचं आईस्क्रीमचं शॉप जे होतं त्यात पण मी केक्स वगैरे करायचे वेगवेगळे आणि बाकीचे स्वीट आयटम्स वगैरे, तर मला छान रिस्पॉन्स मिळायचा म्हणजे अगदी. आणि ते म्हणतात ना की म्हणजे माझ्या घरातले सासरे वगैरे सगळे म्हणतात की हाताला माझ्या खूप चव आहे, तर मग मी काही जरी केलं तरी ते छानच होतं. त्यामुळे मला कदाचित असेल की त्याचा फायदा मला खूप झाला. म्हणजे लहान मुलांना वगैरे मी शॉपमध्ये केक दिलं की ते विचारायचे अगदी आंटीचे केक नाही आले का, मला जर वेळ झाला केक द्यायला तर लगेच विचारायचे की आंटीचे केक नाही आले का, आंटीचे केक नाही आले का. मग मला छान वाटायचं म्हणजे मग त्यातनंच मग मी बिर्याणी वगैरे करायला लागले, त्याचा पण रिस्पॉन्स मला खूप छान. आणि माझं मेन काय प्रिन्सिपल होतं की आता काही जरी करायचं झाली तरी मुलांसाठी वेगळं काहीतरी, मुलांना बाबा पाळणा घर किंवा असं काही ठेवणं किंवा काय असं, मला म्हणजे मुलांना कुणाच्या तरी हातात स्वाधीन करणं हे मला पटत नाही. त्यामुळे मुलांच्या सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटीज पूर्ण करून राहिलेल्या मोकळ्या वेळात हे सगळी कामं केलेली आहेत. वा, खरंच खूप. म्हणजे माझी फर्स्ट प्रायोरिटी मुलं. शक्यतो आपल्या महिलांचं असं असतं की आपण आपल्या घराला फर्स्ट प्रायोरिटी देतो आणि त्यानंतर मग बाकी सगळ्या गोष्टी. पण त्यातूनही तुमचा छंद तुम्ही व्यवस्थित जोपासलाय, छान प्रकारे त्याला वेळ दिलाय. आणखीन पुढे मग कसं काय, म्हणजे या आजाराशी कसा काय सामना करायला लागला तुम्हाला? या आजाराशी म्हणजे एकतर अचानक आलेलं आजार पण होतं आणि आजार पण म्हणजे भयानकच होतं. म्हणजे कसं की माझ्या आजाराची स्थिती अशी होती की जर आपण आता इतक्या सहजतेने बघतो कोण कोण किती आत्महत्या करतात सगळं, की ह्यातनं कशातनं बाहेर आलं नाही, नैराश्य येतंय, असं येते तसं येतं, माझा पण आजार तसाच होता. सगळं दुसऱ्यावर अवलंबून, म्हणजे तुम्ही शिसू केलेलं सुद्धा तुम्हाला कळत नाही, सगळ्यात वाईट गोष्ट आहे ही. बरोबर, सगळ्यात. पण त्याचबरोबर मी कसं केलं की मला मला जरी असं वाटलं मनात येत होतं, शेवटी कसं मी पण माणूस आहे, सामान्य स्त्री आहे, मला पण कुठेतरी वाटत होतं ना की चला आत्महत्या करूया काय आपण. पण कसं होतं की ती आत्महत्या जरी करायची असेल तरी मला कुणाची तरी साथीची गरज होती, कारण माझा एक आणि एक शरीराचा अवयव दुसऱ्यावर अवलंबून होता. त्यामुळे मला पर्याय नव्हता. म्हणजे ती गोष्ट सुद्धा तुम्हाला दुसऱ्याच्या सहाय्याने करावी लागत. मग मी विचार काय केला, पॉझिटिव्ह विचार केला, जर मला मरण पण दुसऱ्याच्या सहाय्यानेच करायचंय तर मग मी जगते ना दुसऱ्याच्या सहाय्याने, मग हे जास्त बेटर आहे ना, ते सोपं आहे जास्त. म्हणून मी हा हे जेव्हा विचार मनाशी केले तेव्हापासून मग मी लढायला तयार झाले की नाही, मला चालायचंच आहे आणि त्याच्यासाठी मला काय वाटेल ते करायला लागलं तर चालेल, पण मी चालणार. बरे त्याच्यासाठी थोडा जास्त काळ लागेल, पण मी ते सगळं एक्सेप्ट करायला तयार झाले की नाही. फक्त मी एवढंच डोक्यात ठेवलं की आता चिक्कार म्हटलं वळण माझं सगळा रस्ता काट्याने भरलेला आहे, ओके मी त्यातनं वाट काढणार पण चालणार. आणि तेच शेवटी माझं मला कामाला आलं की बाबा मी खरंच एक दिवशी चालायला लागले. आणि आता तर माझ्या आयुष्यात पूर्ण म्हणजे मी पूर्ण स्वयंपाक करते, माझा घरातलं सगळं काम करू शकते मी. आता लॉकडाऊन आपलं होतं, आपल्या मेड सगळ्या बंद होत्या कामवाल्या वगैरे, पण मी ते 2 महिने माझे मी 2-2.5 महिने माझं मी हँडल केलं. नंतर मला भाकरी, मला स्वयंपाकाचा खूप नाद, पण माझ्या आजारामुळे माझी बोटं थोडीशी वाकडी झाली आहेत, त्यामुळे ते भाकरी वगैरे करणं मला शक्य होत नव्हतं. पण मी ती सुद्धा कला लाटून वगैरे भाकरी करायची, सुंदर भाकरी करायला लागते. आणि मी मला याच्यात खूप समाधान वाटतं की आज मी बाकीचं काही काम नसले करत तर ॲटलिस्ट माझ्या मुलांना म्हणा, माझ्या नवऱ्याला म्हणा, माझ्या हातचं जेवण सुंदर करून खायला घालते, यात मी समाधानी आहे. बरोबर आहे, त्या तेवढं जरी आलं तरी भरपूर झालं ना. बरं, या आजाराची काय लक्षणं, सुरुवात कशी? सुरुवात मी आम्ही फिरायला गेलो होतो सिक्कीम नेपाळ दार्जिलिंग त्या साईडला, आणि तिथे मला अचानकच असं जरासं एक ताप आल्यासारखं, वॉमिटिंग सारखं सुरुवात झाली, थोडंसं लूज मोशन वगैरे झालं. मग तेव्हा आम्ही तिथल्या डॉक्टरशी कन्सल्ट करून मग थोडेसे नॉमिनल आपले अँटीबायोटिक्स वगैरे सुरू केले. आणि त्या अँटीबायोटिकवरच मी तो प्रवास सगळा म्हणजे कोल्हापूरपर्यंत आले. अगदी शेवटच्या स्टेजला मी परतीच्या प्रवासातच हा त्रास झाला मला. आणि त्या अँटीबायोटिक्स चालल्या होत्या आणि मी कोल्हापूरला आले. त्याच दरम्यान कोल्हापूरला आल्यानंतर सुद्धा ते अँटीबायोटिक्स मला चालू होते, पण थोडंसं कामाच्या नादात आणि असं सगळं हे सगळं बिझी शेड्यूल परत आले, त्या नादात माझी थोडी औषधं मिस झाली. पण मग त्यामुळे कदाचित मे बी अँटीबायोटिक त्याच वेळेस चालू होते माझे,
त्यामुळे कदाचित हा आजार माझा डिले थोडासा झाला आणि शेवटी त्याचं अगदी म्हणजे तो जेव्हा दर्शनी याच्यात आला आजार, तो दिवस म्हणजे माझा वाढदिवस. माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मला ट्रान्सोस्मायलिटीसचा आजाराची पूर्ण म्हणजे प्रखरतेनी जाणीव कशी झाली. त्याच वेळेस मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले. तिथे मला म्हणजे आवर्जून सगळ्यांना म्हणजे सगळ्याच या आता कार्यक्रम लिस्नर्स सगळ्या मैत्रिणी असतील किंवा कोणी, त्यांना सगळ्यांना सांगायची माझी एकच इच्छा आहे की तुम्ही स्वतःच्या तब्येतीबाबतीत खूप कन्सर्न जागरूक राहा. तुम्हाला काय होतंय ते नीट तुम्ही डोक्यात घ्या, डिसिजन चांगले घ्या तुम्ही. माझं कसं झालं, पाऊल चुकलं तिथेच पहिलं की मला जेव्हा माझा मला हा आजार झाला त्या दरम्यान माझं कसं होतं की नुकतीच मी आता 40 चालले होते. मग मला असं वाटलं की आपण 40 उंबरठ्याकडे चाललोय तर आपण डॉक्टर चेकअप वगैरे करूया सगळं. त्या हिशोबाने मी एक गायनॅकची अपॉइंटमेंट घेऊन ठेवली होती आणि कोइन्सिडेंटली कसं झालं की मला हा आजार त्रास मला ह्या ट्रान्सोस्मायलिटीसचा मला 13 माझ्या बर्थडेच्या दिवशी व्हायला लागला. आणि मग मला दुसऱ्या दिवशी जर गायनॅकची अपॉइंटमेंट आहे तर मग आपण तिथंच दाखवूया हा विचार मी केला आणि त्या मॅडमना मी दाखवायला गेले आणि तिथंच माझा निर्णय चुकला की मी कसं आहे दुसऱ्या डॉक्टरांना दाखवायला पाहिजे होतं. तर मी ते गायनेकॉलॉजिस्टकडे गेले आणि तिथे पण त्यांनी मला चेक केलं पण त्यांनी पण कसं एक सजग डॉक्टरचं भूमिका पार पाडून माझ्या ह्याच्याने ही ट्रीटमेंट होत नाही आणि बाबा तुम्ही पुढे जा, MD दुसरे कोण असतील फिजिशियन्स असतील त्यांना दाखवा असं सांगायला पाहिजे होता सल्ला. पण त्यांनी कसं केलं की मला त्यांची ट्रीटमेंट देत राहिले जस्ट आपलं सलाइन्स वगैरे ते ग्लुकोज वगैरे देऊन आणि ते तसं मला बरं केलं. त्यामुळे हा आजार माझ्या शरीरात वाढत गेला आणि डायग्नॉस व्हायला खूप वेळ झाला आणि ते डायग्नॉस व्हायला वेळ झाला त्यामुळे मी हे परिणाम आत्ता भोगले, खूप सारे परिणाम भोगले की माझे हळूहळू एक एक अवयव निकामी झाल्यासारखंच झालं, आजार वाढत गेला आणि शेवटचं स्वरूप काय ते ट्रान्सोस्मायलिटीसचं मला आजार तर झालाच आणि शिवाय सगळं माझं शरीर छातीपासूनचं खालचं सगळंच निर्जीव होऊन गेलं. हेच जर मी आधी जर त्या डॉक्टरनी मला जर सांगितलं असतं की तुम्ही नेक्स्ट पुढे जा बाबा, तर आता कसे आपले ऍडव्हान्स ट्रीटमेंट्स खूप आहेत त्यामुळे इंजेक्शन्स वगैरे भरपूर असतात. पॅरालिसिसवाल्यांसाठी पण किती ट्रीटमेंट ऍडव्हान्स आहे, 30 ट्रीटमेंट मला पण असते ना. त्यामुळं कसं ऍडव्हान्स ट्रीटमेंट जर मला मिळाली असती तर मे बी कदाचित मी इतकी आजारी नसते पडले, इतकं माझं नुकसान नसतं झालं ना माझ्या लाईफचं. मला अगदी म्हणजे सगळ्यांना सांगावं वाटतं की आपण निर्णय घेताना वगैरे अगदी खूप विचार करून घ्यायला पाहिजेत सगळे. बरोबर, ऍज इट इज म्हणून नाही घ्यायला पाहिजे आपल्याला. नेहमीच आपण बघूया डॉक्टर ओळखीचे किंवा अंगावर तर काढूया, स्त्रीने अंगावर तर काढूच नये दुखणं. अगदी स्त्रीचं मी उल्लेख करते म्हणजे जनरली स्त्रियांना खूप सवय असते आणि आपल्या समाजामध्ये कसं कम्पेअर टू पुरुष स्त्रीला थोडीशी दुय्यमदारी असत. म्हणजे पुरुषाला काय झालं की आपण म्हणजे आपणच स्त्रिया असतो ते की त्यांना लगेच ट्रीट करतो आपण लगेच की काय हे करा कारण का तर तो करता पुरुष आहे. पण ऍक्च्युअल स्त्रीच कणा असते सगळ्या कुटुंबाचा. बरोबर, तिला जर काय झालं तर सगळं कुटुंबकळीत होतं ते. हा, आणि ते मी भोगलंय त्यामुळं सगळ्यांना मी अगदी कळकळीने सांगते की बाबांनो सगळ्या बायांनो बहिणींनो काळजी घ्या स्वतःची, खूप काळजी घ्या. बरोबर. आता तुम्हाला किती मुलं काय? आता मला 2 मुलं आहेत आणि मी आजारी पडले तेव्हा माझ्या मोठ्या मुलाचा 12वीचा CET रिझल्ट लागला होता आणि धाकटा माझा अगदी 12 होता. कोणत्या साली तुम्ही आजारी पडला? 2011 साली. 2011 साली. बरं, लक्षणं दिसायला लागली. हो हो. मग सुरुवातीला तुम्ही म्हणलात उलटी आणि थोडस मळमळत होत म्हणजे जसं काही ऍसिडिटी वाढल्यावर त्यानंतर काही चक्कर वगैरे असं काही? चक्कर वगैरे असं नाही पण मला थोडस म्हणजे मला तेव्हा असं थोडस विसरल्यासारखं म्हणा किंवा त्या आजारामुळे म्हणा मला असं काहीतरी वेगळं वेगळं वाटत होतं की म्हणजे मला असं कुठलं तरी आपण गुंगीचं वगैरे औषध खाल्ल्यावर कसं होतं थोड्याशा संवेदना आपल्या झोप आल्यासारखं तसं त्या आजारात मी खूप म्हणजे जाणवलं मला तसं की ती स्थिती खूप जाणवली मला की अशी झोप येते मला मला आठवत नाही आता सुद्धा मला खूप आठवायला लागतं की काय नक्की झालेलं. ओके 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 ठीक आहे. बरं, पण 2011 साली तुम्ही आजारी पडला त्यावेळी मग कसं म्हणजे कळलं की आपल्याला हा असा वेगळाच आजार झालाय? कारण तुम्ही गायनॅककडे गेला होता, त्यांची ट्रीटमेंट ज्यावेळी आपल्याला काम करत नाही उपयोगी पडत नाहीये असं झाल्यानंतर मग तुम्ही नाही गायनॅकॉलॉजिस्टनी मला
यू आर ओके म्हणून त्यांनी अगदी मला व्यवस्थित सगळं दिले आणि घरी जा तुम्ही छान आहे, तुम्हाला ते ऍसिडिटीने होते असं तसं सांगून मला डिस्चार्ज पण दिला त्यांच्या हॉस्पिटलमधनं. पण माझं मन मला मानत नव्हतं, कारण कसं आत्तापर्यंतच्या त्या आयुष्यात मी एकही गोळी वगैरे मी कधी खाल्ली नव्हती, कारण मी खूप म्हणजे हॅपी गो लकी आहे त्यात समाधान मानणारी बाई होते. मला कधीच असं डोकं म्हणजे जनरली कसं बायकांना जरा मनाविरुद्ध झालं किंवा मला असं म्हणजे मला अनुभव आहे असा की जॉईंट फॅमिली जरा मनाविरुद्ध झालं की बायकांचं डोकं दुखणं किंवा नाही आज मला जेवायचं नाही आहे किंवा आज असे हे मी पण जॉईंट फॅमिली असतं. पण माझं तसं कधीच नव्हतं, म्हणजे मी तेव्हा पण मी आजारी पडले तेव्हा माझ्या लग्नाला पण 19 वर्ष झाले होते तेव्हाच. पण त्या 19 वर्षात पण कधी किंवा काय नाही, मी फक्त हॉस्पिटलमध्ये ऍडमिट म्हटलं तर डिलिव्हरी टाइमला 2 वेळेला झाले होते बस तेवढंच. आणि ते सुद्धा माझी नॉर्मल डिलिव्हरी आणि 1.5 दिवस दवाखाना, दुसऱ्या दिवशी लगेच लीव असंच. तर मला हॉस्पिटल औषधं वगैरे काहीच माहितीच नाही आणि अचानकच हा एवढा मोठा आजार झाला. आणि आता मी ट्रान्सवर्स मायलिटीज मधनं बरी झाले म्हणजे त्या आजाराला घेऊन मी चालतीये. आता तो आजार काय माझा पूर्ण बरा होईल की नाही मला पण काही माहित नाही, कारण माझे डॉक्टर्स मला खात्री देत नाहीत अजून की पूर्ण बऱ्या होईल. पण आता कसं झालंय त्याच्याबरोबर एक प्रकारची माझी मैत्री झाली आहे, कारण तो ऑलरेडी माझ्या बॉडीमध्ये जाऊन आता 9 वर्ष झालेत. त्यामुळे आता काय करते मी त्याचे जे ड्रॉबॅक्स आहेत तेच माझी ताकद बनून मी चालतीये. त्यामुळे आता सुद्धा मी 10-12-15 गोळ्या माझ्या आहेतच चालू. अरे बापरे, ते टर्मली आहेत म्हणजे कुठल्या वीकली असतात कुठल्या मंथली असतात. मग अशा राऊंड अबाउट जर तुम्ही ऍव्हरेज विचारलं तर मला 10-12 गोळ्या रोजच्या चालू आहेतच, पण त्या घेऊन मी आय एम हॅपी म्हणजे मी चाललेली आहे त्याच्यावर. पण मग मला एक सांगा की ह्या सगळ्या प्रोसिजर मधनं जात होता पूर्णपणे मग बेडवर कधी यायची वेळ झाली? डॉक्टरकडे त्यावेळी ऍडमिटच होता का नाही, घरातच तुम्हाला तशी झोपायची वेळ आली? नाही मी मला जेव्हा डॉक्टरांनी मला गायनॅकनी माझ्या डिस्चार्ज दिला तेव्हा मला काही ते पटलं नाही. मग मी माझ्या मिस्टरांच्या मित्र पण डॉक्टर आहेत त्यांच्याकडे जाऊन जस्ट अंडर ऑब्झर्वेशन म्हणून राहूया म्हणून गेले. मी गेले आणि हार्डली मग मला युरिन माझं पास व्हायला होत नव्हतं त्यामुळं मला पोट खूप जड झालेलं आणि त्या दरम्यान मग त्यांनी कॅथरेटिंग वगैरे केलं आणि मग मी शांत झोपले. आणि लगेचच त्याच दिवशी रात्री म्हणजे 17 जूनला मला पहाटे हे ट्रान्सवर्स मायलिटीसचं अटॅक आला म्हणायचं म्हणण्यापेक्षा तो आजार पूर्ण की माझं बधीर झालं त्या क्षणाला. सगळं शरीर पूर्ण कमरे म्हणजे पूर्ण छातीपासूनचे संवेदनाच गेल्या माझ्या, मला काही जाणवेच ना. म्हणजे आजाराची सुरुवात म्हणजे अगदी पहाट होती आणि मला असं वाटलं की माझ्या अंगावर कुणीतरी जाड चादर टाकली आहे आणि वरती तर मला घाम यायला लागलेला आहे फेसला ते आणि मला असं जाड का वाटायला लागलं आहे असं अंगावर. म्हणून मी जोर जोरात ओरडायला लागले. हॉस्पिटलमध्ये माझे मिस्टर झोपले होते मग त्यांनी मला म्हटले की काय झालं, तर मी म्हटलं अहो मला गरम व्हायला लागलं आहे आणि तुम्ही एवढं माझ्या अंगावर जाड का टाकलाय सगळं. तर माझे मिस्टर म्हटले नाही हार्डली तुझ्या अंगावर चादर आहे. मी हात लावून बघितलं तर चादर माझ्या तेव्हा हाताला लागत होती पण शरीरावर आहे हे कळत नव्हतं. माझे हात माझ्या शरीरावर फिरत होते खाली पण मला ते कळत नव्हतं. म्हटल्यावर मग तेवढं झाल्यानंतर माझा मेंदूच काम देईना झालं. मी ओरडायला चालू झाले की काय व्हायला लागलं हे मला काहीतरी झालंय. मग लगेच मला MRI वगैरे करायला नेल्यावर लगेच इमिजिएटली डायग्नोस नाही झालं मला काय झालं. मग त्या टेस्ट वगैरे ते सगळं माझं सत्र सुरू झालं की काय झालं. मग तसं आजार डायग्नोस व्हायला बराच वेळ झाला आणि तो आजार जरी हे केलं तर डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे 1 लाख लोकांच्या पाठीमागे हा आजार होतो आपल्या भारतामध्ये. ठीक आहे, म्हणजे एखादीच व्यक्ती असते त्यामुळं मग कदाचित असेल की मला डायग्नोस व्हायला वेळ लागला. आणि मग बेसिक ट्रीटमेंट माझी कोल्हापूरमध्ये झाली आणि मग नंतर मी पुण्यात गेले पुढच्या ट्रीटमेंटसाठी. बरं, मग पुण्यात तुम्हाला? पुण्यात पण मी 15-17 दिवस ॲडमिट होते. तिथे ती ट्रीटमेंट बेसिक मला तिथे पण एक डॉक्टरांनी ट्रीटमेंट वगैरे केली सगळं. पण माझ्या शरीरात म्हणावा तसा फरक म्हणावा तसा म्हणण्यापेक्षा तुजभूरसुद्धा फरक नव्हता पडला. आणि मग त्याच्यानंतर आता मग मी माझी मुलं पण लहान त्यामुळं मग मला माहेरी न्यायचं ठरलं तिकडे, कारण आधार असा कोण सांभाळायला मला. मग शेवटी कसं आधार म्हटलं तर आपले आई वडीलच असतात स्वतःचे, त्यामुळे मला त्यांनी तिकडे नेलं आणि मग तिथे मी 3 महिने थांबले माहेरी 3-4 महिने. पण तरी सुद्धा माझ्या शरीरात काहीही फरक नव्हता, आहे तशीच फक्त वजन वाढायचा फरक पडत चालला होता की बेडरिडन असल्यामुळे वजन झपाट्याने वाढायला चालू झालेलं, कारण अजिबातच हालचाल नाही. फिजिओथेरपी वगैरे तिथे सुरू केली सगळं, फिजिओथेरपी पण सुरू केली ती सुद्धा माझी पॅसिव्ह होती म्हणजे
फिजिओथेरपिस्टनी येऊन माझे हातपाय हलवणं. बरं. आणि मग ती तशी थेरपी चालू असताना मग मी ती चालू होतं कंटिन्यू, मग तिथे आणि खूप सारे प्रॉब्लेम्स आले की मला पोटाला सेन्सेशन नव्हतं, त्यामुळं मला ते ज्या बेडच्या काम करणाऱ्या मावश्या वगैरे असतात त्यांच्याकडनं थोडं दुखावलं जाणं वगैरे भरपूर झालं. ते माझ्या ऊर्जा नॉट आउटमध्ये मी लिहिलेलं आहे सगळं की कसं झालं. मी भरपूर फेस केले प्रॉब्लेम. पण सांगायचं म्हणजे काय की तिथे 4 महिने राहून हॉस्पिटलाइज माझं सगळं होऊन सुद्धा माझ्या बॉडीमध्ये काहीच फरक नव्हता पडला. म्हणजे एवढी सारी चांगली ट्रीटमेंट वगैरे मला बेस्ट दिली गेली होती सगळं. पण शेवटी डॉक्टरांचं म्हणणं काय होतं की ॲज अ फिजिओथेरपी आणि तुम्ही जेवढी पॉझिटिव्हिटी राहाल तुमच्यात तेवढं तुम्ही ह्या आजारातनं बाहेर. कारण कसं आहे, मेडिसिनचा रोल म्हटलं तर माझ्या आजारामध्ये, माझ्याच नाही पूर्ण मानवाच्या सगळ्याच आजारांमध्ये मेडिसिनचा रोल म्हणजे 25% असतो आणि त्याचा स्वतःचा रोल 75% असतो. आणि हा 75%चा रोल आहे जो, ते डॉक्टरांचं म्हणणं की तो तुम्ही जाग करा, तुमची पॉझिटिव्हिटी, तुमचे एफर्ट्स, मग तुम्ही बाहेर याल. बरं. मलाही ते पटायला लागलं आणि तो निर्धार करूनच मी कोल्हापूरला आले. म्हणजे तुम्हाला तुमच्या आयुष्यात पूर्णपणे बरं होण्यासाठी मानसिक तयारी करणं खूप गरजेचं होतं आणि मानसिक दृष्ट्या पॉझिटिव्ह होणं खूप महत्त्वाचं होतं आणि त्यामध्ये डॉक्टरांनी भरपूर मोठी साथ दिली तुम्हाला. आणि कोणी कोणी साथ दिली? माझे फिजिओथेरपिस्ट, नंतर सगळ्यात मोठी साथ म्हणजे मी माझ्या आईकडनं एक मुलगी आणली होती माझ्या मदतीला, 19 वर्षाचीच होती ती, मालती, आणि तिला मी आणलं होतं आणि तिने माझी की सेवा केली की मी आयुष्यभर तिला नाही, मी अजूनही तिला फोन वगैरे करते. ती माझ्यापासून खूप लांब आहे, मुंबईच्या पुढे तिचं खेडेगाव आहे, पण अजूनही मी तिला फोन करते. आता तिचं लग्न झालंय, तिला एक मुलगी आहे, पण मी तिच्याशी कॉन्टॅक्टमध्ये. त्या मुलीने माझी इतकी सेवा केली आहे, म्हणजे मला एक वेळ अशी आली होती की मी पैसे द्यायला तयार होतो आम्ही, पण आम्हाला बेडचं काम करायला बायका चांगल्या मिळत. ही पेशंटची फार वाईट स्थिती आहे. म्हणजे ब्युरो वगैरे हे जे चालवतात ना सगळे, हे पुरवतात मावश्या वगैरे बेडचं काम, आणि मग ते काय होतं, आणि एक प्रकारचं कसं बेड रिडन पेशंट म्हटलं की माझा अनुभव सांगते, गळचेपी खूप होते. हो. कारण कसं असतंय, बेड रिडनचे नातेवाईक हवे तेवढे पैसे मोजायला तयार असतात, कारण बेडचं काम कोण करणार. आणि तिथे खूप गळचेपी होते आणि ते सगळं मला सामोरे जात असताना ही एक मालती म्हणून मुलगी आणली होती, ती मला अक्षरशः म्हणजे देवानी, मी स्वामी समर्थ महाराजांची भक्त आहे, त्यांनी जणू पाठवल्यासारखं मला ती, तिने माझं सगळं सगळं काम केलं. बायकांचे किती प्रॉब्लेम्स असतात, पिरियड्स येणं असतं, सगळं माझं बेड मध्ये सगळ्या गोष्टी तुमच्या व्यवस्थेत चालू होत्या. हो हो, पिरियड्स येणं सगळं माझं चालू होतं, फक्त माझं सेन्सेशन नव्हतं. बर. ते बेडमध्ये सगळं मॅनेज करणं खूप कठीण असतं. मी तेच म्हणते की संवेदना तर अंगात काहीच नाही, नाही आणि तरीही बाकी सगळ्या गोष्टी, म्हणजे शरीर तसं व्यवस्थित चालू, अगदी नॉर्मल असतं सगळं. फक्त तुमच्या संवेदना रहित ती बॉडी जणू काय, म्हणजे ते एक लाश असल्यासारखंच की ते हे करणं, आणि मेंदू तुमचा पूर्ण चालू असतो. चालू. त्यामुळे ते फार वाईट असतं, म्हणजे की हे सगळं आपण आपल्या उघड्या डोळ्यांनी आपली दैनंदिन स्थिती म्हणा काय ते बघत असतो. अर्थात मला ही मालती आहे ती खूप प्रेमाने माझा सांभाळ केला, तिने अगदी ती मला उभं केलं, चालायला मी लागले, आणि मगच तिने मला अगदी म्हणजे म्हटलीच होती ती की तुम्ही जोपर्यंत चालत नाही तोपर्यंत मी इथे जाणार नाही घरी माझ्या. तिने मी चालायला लागल्यावरच तिने गेली मला बाय करून, म्हणजे खूप सेवा केली. लग्न झालं? हो हो, तिचं लग्न झालं आणि ती आईकडे होती, तिकडची होती ना ती मुंबई. अशी प्रेरणादायी बोलायची का तुमच्याशी? बोलती तशी अल्लडच होती ना, पण ती काय, ती माझी डोळे डोळे आणि पाय होती. कारण मी कसं अजिबात पहिल्यांदा व्हीलचेअरवर पण बसत नव्हते, नुसतं बेड रिडन बेडवरच की ती मला मात्र रस्त्यावरनं काय दिसतंय ते मला ती सांगणार, माझा टाइमपास, हे असं चाललंय ते तसं चाललंय. म्हणजे थोडक्यात म्हणायचं तर एक रेडिओ स्टेशनच चालतं. रेडिओवर कसं आपल्याला सगळं जगातल्या बातम्या समजतात, तसं तसं ती मला आपली सांगायची. म्हणजे मी तिला चेष्टेत FM बोलायची. वा, गुड. आणि त्यातनं मग तुम्ही कशा सावरत गेला? म्हणजे हळूहळू मग फिजिओथेरपी, आणि मग शेवटी कसं असतंय, आपल्या स्वतःच्या घरात आल्यावरती पॉझिटिव्हिटी वेगळीच असते ना. मी माहेरातनं परत माझ्या घरी आले, माझा मुलगा 12 वर्षाचा होता, मग तो माझ्याजवळ येऊन बसायला लागला, त्याच्याशी गप्पा मारण्यात मग मला हळूहळू
आपोआपच इच्छा व्हायला लागली की नाही आता आपल्याला बरंचसं झालंच पाहिजे आणि त्याच्यासाठी भरपूर कष्ट करायचेत. हे सारखं सारखं मनाला वधवून वधवून कदाचित असेल, मग हळूहळू माझे पाय थोडेसे हलायला लागले. हळूहळू म्हणजे तरी प्रोसेस खूप, म्हणजे मी जूनमध्ये आजारी पडले, माझा थोडासा पाय हलायला लागला जवळजवळ नोव्हेंबर एंडला. बरं, डिसेंबरला मी फर्स्ट वीकमध्ये थोडंसं स्वतः महिन्यांनी जवळपास, आणि डिसेंबरमध्ये मी जरा जरा आधार घेऊन व्हीलचेअर वर बसायला लागले. बरं, ते सुद्धा मला आधार उचलून बिचलून थोडासा आधार, खूप आधार लागायचा, पण मग ते मी करायला लागले. मग त्याच्यानंतर हळूहळू मला वॉकरवर फिजिओथेरपिस्टनी उभं करायला चालू केलं. पहिल्यांदा उभं तर मी एक सेकंड सुद्धा उभं राहू शकत नव्हते वॉकरचा आधार घेऊन सुद्धा, आणि ते पायाला स्प्लिंट वगैरे एक प्रकारची लावायला, कारण आपल्या गुडघ्यांमध्ये ताकद नसते त्यामुळे ते गुडघे बकल होतात ना, ते नको व्हायला म्हणून मग ते फिजिओथेरपिस्ट आपल्याला स्प्लिंट वगैरे देतात. मग त्याच्या सहाय्याने माझा प्रवास सुरू झाला, म्हणजे पहिल्यांदा वॉकरवर थोडंसं उभं राहायचं, मग चार पावलं टाकायची धरून धरून वॉकर, मग उलटं चालणं, मग त्याच्यानंतर वॉकर आपल्या साईडला ठेवून आपण फक्त चालायचं आणि दुसऱ्या कुठल्या तरी व्यक्तीने वॉकर पुढे घ्यायचा, म्हणजे न आधार घेता चालण्याची प्रोसेस. असं करत करत मला जवळजवळ म्हणजे एक वर्ष तर लागलंच चालण्यासाठी पूर्णच, म्हणजे वॉकर जाऊन स्प्लिंट जाऊन सगळं जवळजवळ मला एक वर्ष एक महिना असं लागलं. म्हणजे तुम्ही साधारण एक 6-7 महिने झोपून काढला. 6-7 महिन्यापेक्षा जास्त. मी जून मध्ये आजारी पडले आणि मी वॉकरवर चालायला लागले तरी पण काही असं भरभर आपण चालत नाही, दिवसातनं 10 पावलं 15 पावलं तेवढंच, बाकीचा वेळ आपण बेडवर असं. म्हणजे तसं माझी बेड सुटली असं, म्हणजे की बाबा मी वॉकरवर जरा जास्त चालून वगैरे असं, तर मला वर्ष लागलं जवळजवळ एक वर्ष बेडमध्येच. आणि मग तोपर्यंत सगळं म्हणजे परावलंबी होते मी. पण मी कसं केलं की म्हणजे मला सांगायला, म्हणजे आता ऐकायला अर्थात ऐकणाऱ्यांना वाटेल की मी काय सांगते, पण मी मला जेव्हा बेडवर मी बेड रिडन होते, मग मला आंघोळीसाठी माझ्या मिस्टरांनी एक प्लास्टिकची चेअर केलेली, मग माझं हळूहळू कॅथेटर काढलं, मग कॅथेटर काढण्यानंतरची प्रोसेस ते कमरेचे व्यायाम वगैरे करून कंबर उचलणं आणि बेड पॅन घेणं दुसऱ्याकडनं आपण, ती प्रोसेस असते. तर हे सगळ्या प्रोसेसमध्ये मी जात होते, पण मी जेव्हा बेड पॅन वगैरे घेणं, म्हणजे एक मी विचार सांगते माझा की बेड पॅन मी वापरायचे, पण मी बेड पॅन नेहमी स्वतः धुवायचे, मी कधीच दुसऱ्याला धुवायला दिला नाही. म्हणजे मी प्लास्टिकची चेअर केलेली आंघोळीची, त्याच्यावर मला बसवायचे आणि मी जाऊन ते करायची, पण मला मी ते केलं, मी माझं असं म्हणजे मला पटायचं नाही की आपण इतकं परावलंबी नाही की आपलं दुसऱ्याने इतकं, म्हणजे जेवढं मला करता येईल तेवढं मी करत गेले, आणि म्हणूनच कदाचित मी आजारातनं बाहेर आली असेल की मी जिद्द ठेवली, मी सारखी परावलंबी राहून निवांत असं नाही राहिले, मी स्वतः खूप कष्ट केले. बरोबर आहे, मनातनं आपल्याला वाटणं की आपण आपल्याला बरं व्हायचंय ही सगळ्यात मोठी ताकद आहे मनाची आपल्याला बरं करण्यासाठीची, आणि तेच सगळ्यात मोठं औषध आहे. घरातून तुम्हाला यावेळी कशी काय साथ मिळाली? खूप छान साथ मिळाली माझी. माझे मिस्टर तर माझ्याबरोबर सावलीसारखी आहे, म्हणजे कसं मी माझ्या पुस्तकात पण सांगितले की जेव्हा मला हाताचा पण उपयोग करता येत नव्हता तेव्हा माझे मिस्टर माझा हात झालेले, की अक्षरशः त्या व्यक्तीनी माझं तोंड ब्रश करण्यापासनं सगळं केलेलं आहे, माझं मला वॉश देणं वगैरे सगळं काम केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना, कधी कंटाळले नाही, पूर्ण हॉस्पिटलायझेशनमध्ये पूर्ण रात्री रोज माझ्याजवळ झोपायला येणं, म्हणजे जी काळजीची गरज असते ना ती खूप काळजी भाऊ. म्हणजे आत्ता तर मी म्हणेन की माझे मिस्टर म्हणजे माझी आई पण आहे, माझे वडील पण आहेत, आणि माझा नवरा पण आहे, पण सगळ्या भूमिकेत ते छान न्याय देतात आणि खूप छान सांभाळले मला. म्हणजे आज माझी आई वारली, 5-6 वर्ष झाली माझी आई वारून, मी आजारातनं चालायला लागले त्याच्यानंतर आई वारली माझी, पण मला असं वाटत नाही की माझी आई वारली आहे किंवा मला माहेरी जायला मिळत नाही, काहीच वाटत नाही. कारण का तर माझे मिस्टर ती सगळी जागा भरून काढतात, आणि माझी 2 मुलं आहेत ती पण, म्हणजे मी माझी मुलं आहेत म्हणून मी बोलत नाही, पण खूप गुणी मुलं आहेत, आणि मला मी खूप भाग्यवान आहे माझी मुलं, म्हणजे आत्ताच्या ह्याच्यात असं म्हणतात ना की लाडानी मुलं जास्त बिघडलेली दिसतात समाजामध्ये, पण माझी मुलं खूप मॅच्युअर्ड आहेत, आणि इतकी लहान असून सुद्धा, म्हणजे माझा मुलगा तर अवघा 25 वर्षाचा, पण तो इतका मॅच्युअर, त्यांनी इतकं एनजीओज वगैरे दुसऱ्यांसाठी काम करणं वगैरे खूप छान करतो तो, आणि मला अभिमान आहे म्हणजे की तो दुसऱ्यांसाठी जातो, झटतो, अगदी म्हणजे त्याला अगदी कुत्र्याचं पिल्लू जरी आलं
आपलं साधं रस्त्यावरचे आहेत बाबा, त्याला कोणी नाही, तर त्याला आंघोळ घालणं, हँडग्लोव्ज घालून त्याला आंघोळ घालणं, त्याला खाऊ पिऊ घालणं, त्याला परत ते जे पेटचे सांभाळणारी असतात त्यांच्यापर्यंत पोचवणं, किंवा एखादं आता एक असा शिकला सवरलेला माणूस त्याला सिग्नलला सापडला तर त्याची लँग्वेज खूप शिकलेली वगैरे होती म्हणून त्यांनी जस्ट विचारलं की काका तुम्ही उदबत्ती का विकताय, तर ते काका म्हटले की बाळा आता मला सर्व्हिस नाही आहे, मी इंजिनियर आहे आणि माझा मुलगा सांभाळत नाही मला, असं त्याला समजलं. तर तो आता मग माझ्या मुलांनी काय केलं, त्याच्याजवळच्या सगळ्या उदबत्त्या घेतल्या, हा काही देवभक्त वगैरे जास्त नाही हा, पण 2500 उदबत्त्या घेतल्या, आपला पगार झालेला त्याला पैसे दिले. मी घरी आल्यावर बघितलं ह्याच्या एवढ्या उदबत्त्या, मग मला त्याने सांगितलं हा इन्सिडन्स, मम्मा जाऊ दे ते काकांना पैसे दिले मी, त्यांना गरजेचे असतात ना, आपण काय उदबत्त्या बाकी सगळ्या कुणाला कुणाला रिलेटिव्हला वाटूया आपण जर तुला जास्त वाटत असेल तर. म्हणजे ही मदत करण्याची भावना आहे ना, ही दोन्ही मुलांच्यात आहे माझ्या, आणि ते मला खूप छान वाटतं. म्हणजे नकळत ते संस्कार होत गेले हो, त्यांचं मन घरातली परिस्थिती बघून, आई जी आहे घरातली, आई वडील हे एक आधार असतात, आधार स्तंभ असतात घराचे. म्हणजे आई जर त्यातली वीक असेल तर ती जबाबदारी मुलांवर पडते आणि मुलं आपोआप मॅच्युअर होत जातात, आणि तसं एक संवेदनक्षम मन त्यांचं तयार होत गेलं. आणि मी कसं आहे, म्हणजे हा आजार फेस केला ना ही माझी अपॉर्च्युनिटी समजते मी. म्हणजे कसं झालं, प्रत्येक माणसाच्या आयुष्यात कसं असतं, तो गेल्यानंतर त्याची किंमत कळते समाजाला, त्याच्या नातेवाईकांना, सगळ्यांनाच. म्हणजे त्याचं अस्तित्व जेव्हा नष्ट होतं तेव्हा त्याची, पण माझ्या बाबतीत कसं झालं, थोड्या काळाकरता मी सगळ्यांपासून बाजूला गेले होते, माझ्या मिस्टरांपासून म्हणा, माझ्या मुलांपासून वगैरे, आणि तेव्हा ती खूप लहान होती मुलं पण माझी, पण त्या माझ्या जाण्याने त्यांना समजलं की अरे आपल्या आईची किती गरज आहे आपल्याला, म्हणजे ही व्यक्ती जर आपल्या आयुष्यात नाही राहिली तर आपलं काय होईल हे त्यांना समजलं. आणि परत मी जेव्हा चालून आता आले, मला ह्या सगळ्या तिघांनी मिळून तर जास्त कष्ट करून उभं केलंय, मी जर उभी आत्ता राहिली तर आता कसं झालंय, त्यांना माहिती आहे माझ्या नसण्याची किंमत, त्यामुळे आता मी आली आहे ना तर अक्षरशः मी मला राणीसारखं ठेवतात बघा तिघे जण पण. म्हणजे मी खरंच स्वतःला राणी समजते, म्हणजे मुलं माझी जर आली, जनरली कसं असतं मुलं आले की आयांना काम पडतं मोस्टली, आता लॉकडाऊनच्या याच्यात प्रत्येक बायकांची आपण कटकट ऐकली बघा की असं, कटकट नाही म्हणणार मी त्याला, पण त्यांचं खरंच फॅक्ट आहे, म्हणजे की जास्त काम की बम्माकडनं वेगवेगळ्या अपेक्षा पदार्थांच्या वगैरे, असं माझी मुलं माझ्याकडनं कसलीही अपेक्षा ठेवत नाही. आणि माझी मुलं आली की मला कधीही असं चहा वगैरे करायला लागत नाही, मीच ऑर्डर देते त्यांना की मला चहा प्यायचा आहे, मला चहा हवाय, मला काही करायला लागत नाही जास्त. किंवा मी जर आता चपाती वगैरे केली तर मला ते पसारा आवरून देत नाहीत, लगेच कोणतरी एक येत आहे लगेच करून टाकतं. म्हणजे मुलगे आहेत म्हणून नाही, मला मला मुलगी खूप आवडते, म्हणजे मला मुलगी पाहिजे होती, पण आता मी जेव्हा आजारी पडले तेव्हा मी अक्षरशः म्हणते की जे पण होईल मुलगा किंवा मुलगी, तुम्ही त्यांना संस्कार व्यवस्थित दिले तर कसलीच कमी जाणवत नाही. म्हणजे ज्यांना मुलगे नाही होत त्यांनाही ते जाणवत नाही, आणि ज्यांना मुली होत नाही त्यांनाही ते जाणवत नाही. आपण जर संस्कार व्यवस्थित केलेले असले ना की ते कमीपणा म्हणजे वाटतच नाही त्या आयुष्यातल्या त्या कमीची. शक्यतो कसं होतं की समाजात आतापर्यंत काही कामं अशी त्या रूढी परंपरेनुसार चालत आली आहेत की ही कामं मुलींनी करायची, ही कामं मुलांनी करायची. जर आपल्याकडे कोण पाहुणा वगैरे आला, बेल वाजली, तर आपण मुलांना सांगतो दरवाजा उघड, पण मुलीला मात्र काही किचन मधलं आवरायचंय, काय करायचंय, भाजी वगैरे आणायची, तर आपण मुलीला सांगतो. मग ती कामं आपण मुलांना सांगत नाही. पण जर आपल्याला दोघांनाही, म्हणजे मुलगा मुलगी हा भेद न करता, पण त्या दोघांनाही जर आपण सक्षम बनवलं सगळ्याच कामांसाठी, तर आपल्याला तर कोणताही प्रॉब्लेम येत नाही, त्याचबरोबर मुलांना सुद्धा भविष्यामध्ये काही प्रॉब्लेम येत नाही. ती पण एक महत्वाची गोष्ट की त्यांना सुद्धा सगळ्या गोष्टी समजतात. होय, आणि त्याचंच उदाहरण म्हणजे कसं, आता लॉकडाऊन झालं, माझा मुलगा पुण्यात अडकला आणि माझं घर इथे छोटं आहे, 1 BHK, त्यामुळे त्याला इथे आणणं पॉसिबल नाही. कारण का तर मग त्याला क्वारंटाईन केलं पाहिजे, मग त्याला घरात जागा नाही, मग आणि मध्ये तर आत्ता ते सुविधा सुरू झाली, पण मध्यंतरी तर पूर्णच बंद होतं ना, मग ते लॉकडाऊनमुळे तो तिथेच राहिला. तो अवघा 20 वर्षाचा आहे, पण त्या पिरियडमध्ये मी माझ्याकडनं तो जे शिकलाय स्वयंपाक सगळी कामं ती त्यांनी आता विदाऊट मेड त्यांनी पण तिथे केली ना. फक्त त्याला येत नव्हती चपाती, ती व्हिडिओ कॉलिंग करून तीही शिकला, त्यामुळे तो पूर्ण स्वावलंबी झाला. त्यामुळे मी असं म्हटलं बापरे लॉकडाऊन, तर उलट त्या लहान मुलांनी मला सांगितलं की मम्मा किती छान झालं ना लॉकडाऊन झालं तर मी स्वावलंबी बनलो, आता जगात मी कुठल्याही कोपऱ्यात गेले मला माझं मी करू शकतो, कसलीच गरज नाही मला अशी. बरोबर आहे.
म्हणजे आपल्या काहीतरी गरजेसाठी माणसं ठेवणं नाही, माणूस पाहिजे आपल्याला, एकमेकांना माणसं तर हवीच असतात, पण काम करण्यासाठी माणसाची गरज नाही. आणि त्याचा हा विचार मला खूप पटला आणि आता सुंदर चपात्या पण करतो मी माझ्या मुलांना. म्हणजे मी नेहमीच माझ्या सगळे बाकीच्या माझ्या मैत्रिणी पण चेष्टेत म्हणतात की अगं तुझ्या सुना खूपच लक्की असतील ग, कारण तुझी मुलं सगळं सांभाळतात आणि आजकाल मुलींना तसे नवरे आवडतात. आणखीन एक विचारायचं होतं की मग त्यानंतर तुम्ही कसं काय रिकवर होत गेलात? मग माझी फिजिओथेरपी सुरू केली, स्टेप बाय स्टेप फिजिओथेरपी मग 2-2 तासांनी करायची. मग मला पण मी पण रस घ्यायला लागले, त्यामुळे अगदी 2-2 तासांनी आम्ही रिपीट फिजिओथेरपी. मग फिजिओथेरपी घेताना कसं माझे मिस्टर कधी घ्यायचे, कधी मालती, कधी माझा धाकटा मुलगा, म्हणजे का तर ती पॅसिव्ह होती ना, मला काही हालचाल करता येत नव्हती, त्यामुळे त्यांनीच माझी फिजिओथेरपी 2-2 तासांनी त्यांचे ते ठरवायचे कुठल्या वेळेला कुणी घ्यायची. मी फक्त आठवण द्यायची की माझं टायमिंग फिजिओथेरपीचं, कारण का तेव्हा काय आपल्याला सोशल मीडिया, त्यामुळं हा त्यामुळे कसं टाइमपास काहीच नाही ना बेडमध्ये, काय माझं रेडिओ टाइमपास, गाणी मला ऐकायला फार आवडतात. आकाशवाणी कोल्हापूर केंद्र हा ऐकते की आकाशवाणी ऐकते, मला गाणी खूप आवडतात तुमची पण, मला मिळून साऱ्या जणी वगैरे 11 प्रोग्राम सगळे म्हणजे मी ऐकत असते जे मला आवडतं म्हणजे. आणि मी रेडिओवरची माहिती तर अगदी ऐकते, कारण कसं आपण माझ्यासारख्या माणसाला तर रेडिओ म्हणजे वरदान, कारण बाहेर जाऊ शकत नसतो आपण. मग बाहेरच्या जगाची माहिती म्हटलं तर मग रेडिओ हे अतिशय उत्तम. मला टीव्ही बघायला नाही आवडत जास्त, पण मला रेडिओ म्हणजे अजूनही मी रेडिओवरच टचिंग आहे. मी टीव्ही हार्डली दिवसातनं 1-1.5 तास संध्याकाळी ऍज अ टाइमपास बघितला तर बरं, नाहीतर माझा रेडिओ मात्र सकाळी 6:30 वाजल्यापासून चालू असतो ते 2:30 पर्यंत, मध्ये थोडा ब्रेक आणि परत संध्याकाळी चालू असतं. वा अतिशय आवडतं मला, मी प्रेम करते, म्हणजे मी बिना रेडिओ गाण्यांचं जगूच शकत नाही. वा वा खूप छान. बघा या ह्याच्यातून आपली एक भेट घडली. होय होय. आणि मला आत्ता खूप आनंद होतोय की मी ज्या रेडिओवर ज्या गाण्यांवर प्रेम करते त्याच माध्यमातून आज मी सगळ्यांपर्यंत पोहोचणार आहे. मग ह्या पुस्तकाकडे कसं वळला, पुस्तक लेखनाकडे कसं काय वळला? तसं लेखनाची आवड मला आहे, म्हणजे मला मुद्देसूद लिहिणं किंवा स्वतःचे अनुभव लिहिणं, मी छोटे डायरी लिहित होते पहिल्यांदा, मग ओघानी ते मागे पडलं डायरी लिहिणं माझं. पण मला लिहायला आवडतं, म्हणजे एखादं पुस्तकातला मजकूर पण काही एखादा आवडला मला की तो मी लिहून त्याच्यावर माझं मत काय हे मी लिहून ठेवत असते, मला आवड आहे म्हणजे. आणि मग मी जस्ट असं माझ्या आजारपणातले अनुभव, मग मी डॉक्टरांकडे गेले की पुण्याला चेकअपला वगैरे जायचे तर मग सगळेजण माझ्याकडे आश्चर्याने बघायचे की जी व्यक्ती स्ट्रेचरवरनं आलेली ती आज हात धरून चालत येते म्हटल्यावर प्रत्येकजण माझी विचारपूस करायचे. आणि त्यातच मला 2018 सालात परत एकदा डेंग्यू झाला आणि डेंग्यू झाल्यानंतर मी परत हॉस्पिटलाइज झाले. मग हॉस्पिटलमध्ये मला माझे डॉक्टर आले भेटायला, डॉक्टर स्नेहल दत्त खाडे, आणि मग त्यांनी माझं बोलणं वगैरे सगळं बोलून मला म्हटले तुम्हाला लिहायची आवड आहे का? म्हणजे एक प्रकारचं कसं डॉक्टर स्नेहल दत्त खाडेंमुळे मला एक म्हणजे लिहिण्याला प्रोत्साहन मिळालं की माझे विचार वगैरे छान आहेत. आणि त्यांनी कुठेतरी मला असं ॲप्रिशिएट केलं की तुमचं चालणं खरंच खूप कठीण होतं पण तुम्ही चाललाय. मग ते ॲप्रिशिएट केल्यावर मला असं वाटलं की होय खरंच का आपण तसे आहोत. मग त्याच्यानंतर माझं कॉलेजचं गेट टुगेदर झालं, तिथे पण मला केक कापण्यासाठी 2 सिव्हिल सर्व्हिसचे माझे मित्र होते पोलीस लाईनमधले, त्यांच्यात मला उभं करून मी केक कापल्यामुळं मला आणखीनच वाटलं की होय आपण खरंच काहीतरी अचीव्ह केलंय. आणि मग आपण जर आपले विचार चांगले आहेत तर मग आपण लिहून काढूया. पण तेव्हासुद्धा लिहून काढताना मला हातात पेन धरला तर मला लिहिता येत नव्हतं, कारण आजारामुळे माझी बोटांचे फिंगर्स मुवमेंट्स फार कमी झालेले, म्हणजे इतकं सलग लिहिणं शक्यच नाही. मग त्याच्यासाठी मी एक रायटर अपॉइंट केला होता की लिहिण्यासाठी म्हणून, पण मग त्या रायटर बरोबर त्याचं आणि माझं कोऑर्डिनेशन व्हायचं नाही, त्याला जेव्हा वेळ असायचा तेव्हा मला नसायचा, आणि थोडं मिसमॅच व्हायचे वर्ड्स वगैरे, पण त्याची लँग्वेज थोडीशी रुरल होती आणि माझं वेगळी पडते ना लँग्वेज, त्यामुळे आमची खूप तफावत. मग त्यांनी लिहिलेलं मला माझं लिहिल्यासारखं वाटायचं नाही. मग असं करत करत मग मी परत थोडेसे ते लहान मुलं कसे स्टेन्सिल्स वापरून आई शिकतात तसं मी चालू केलं की बघूया आपण वळणदार अक्षर आपल्याला कसे येते. आणि खरंच रिझल्ट छान आले, मी जसे प्रॅक्टिस करीन स्टेन्सिल्सवर तसं मला पेन हातात धरता यायला लागलं, ग्रीप छान यायला लागली, आणि हळूहळू माझं अक्षर म्हणजे पूर्वीसारखंच माझं अक्षर चांगलं आहे असं सगळे म्हणतात, त्यामुळे ते परत तसंच अक्षर यायला लागल्यावर मग मला आणि उभारी आली. मग मी काय केलं, माझं लिहायला चालू केलं पुस्तक. म्हणजे तुम्ही परत शून्यातनं सुरुवात केली, सगळा अभ्यास तुम्ही सुरुवातीपासून केला. हो हो. बरं, आणि मग हे पुस्तक लिहायची प्रेरणा कशी काय मिळाली? पुस्तक लिहायची प्रेरणा म्हणजे मला असं वाटायला लागलं की
अरे आपण असं हे फेस केलो आहे, आपल्याला तरी फिनॅन्शियली काही प्रॉब्लेम नाहीत किंवा आपल्याला सपोर्ट करणारे आपले घरचे आहेत सगळं, असं प्रत्येकालाच मिळतं असं नाही ना समाजामध्ये. मी वॉकला वगैरे जाताना किंवा असं मला कुठे पेशंट, मी त्याच्यानंतर मी हळूहळू माझे फिजिओथेरपिस्टच्या मदतीने काउन्सिलिंगला पण जायला चालू झाले, म्हणजे की जे बेडरिडन आहेत आणि जे आता असं म्हणजे बेडरिडन म्हटलं की लगेच मग नैराश्य वगैरे लवकर येतं ना लोकांना, मग त्यांच्यासाठी काउन्सिलिंगची कन्सेप्ट माझे फिजिओथेरपिस्ट डॉक्टर चेतन मगदूम त्यांनी मला सांगितलं की तुम्ही मॉरल सपोर्ट देऊ शकता असं. मग मी माझं वेळ हे करून तिकडे नॉन पेई जाऊ लागले, म्हणजे असं कुठे मला कोणी सांगितलं सुचवलं तर त्या दरम्यान मी माझ्या योगाचं पण माझं बरोबर योगा प्राणायाम याचं पण शेड्यूल केलं, त्यात पण मी छान मास्टरी केल्यासारखंच झालं की मला छान जमायला लागलं. मग ते पण कुणाला तरी माझे अनुभव शेअर करणं असं माझं एक प्रकारचं म्हणजे माझा छंदच जडला तो, की जर आपल्यामुळं जर दुसऱ्याला कोणाला तरी बरं वाटत असेल तर मला आवडतं. म्हणजे जर मी फिजिकली कुणाला मदत करू शकत नसले, आता कसं आहे मला सेवा कुणाकडनं तर करून घ्यायला, मग मी कुणाची सेवा नाही करू शकत तर मग ह्या रूपाने तरी आपण काहीतरी करावं म्हणून मी या उद्दिष्टाने मी सुरू केलं. आणि त्या दरम्यान हे पुस्तक लिहिता लिहिता मला सहज वाटलं की आपण आता पुस्तक लिहिलो, आपण काय आहोत सदन घरच्या, आत्ता तरी देवकृपेने आपल्याला अशी काही पैसे हवेत अशी काही गरज नाहीये. मग माझ्या डोक्यात आलं की चला आपण पुस्तक लिहूया, पुस्तक लिहिण्यासाठी ते सगळा खर्च असेल तो आपण काहीतरी करूया, लोन घेऊया ॲज अ काय, आणि पुस्तकातनं मिळणारे पैसे मात्र आपण देऊया चॅरिटी करून. मग म्हटलं चॅरिटी करायची तर म्हटलं मग असं करूया की आपण समाजामध्ये इकडे तिकडे जातच असतो, मग ते चॅरिटीचं स्वरूप सध्या काय करायचं तर छोटं स्वरूप. मग मी माझ्या डोक्यात आलं की बाबा कुणाला तरी व्हीलचेअर पाहिजे असते किंवा कुणाला तरी स्टिक वगैरे चालण्यासाठी, एक हँडिकॅप लोकांसाठीच माझा विचार का, तर मी त्यातनंच गेलेली आहे त्यामुळे मला फर्स्ट प्रियॉरिटी तीच पेशंट सगळे दिसायला लागले. म्हटलं चला आपल्या याच्यातनं पुस्तकातनं मिळालं तर ती मदत करूया म्हणून मग मी ही कन्सेप्ट केली. आणि पुस्तक लिहिणं म्हणजे कसं की हे पुस्तक फक्त त्या लोकांसाठी नाही, एनर्जेटिक ठरतं. म्हणजे मला आता काल तर पुण्यातनं फोन आला, त्या बाईंनी तर मला सांगितलं की अगदी म्हणजे त्या माझी आई बोलत असल्यासारखीच मला अगदी छकुली वगैरे करून इतकं म्हणजे अंजारलं गोंजारलं, प्रत्यक्ष भेटून नाही पण फोनवर खूप हे केलं. आणि त्यातनं त्या म्हणाल्या की माझं माझे जिना चढल्यावर मला बीपीचा त्रास वगैरे असं वाटायचं, बीपी वाढलंय नाहीतर माझे हात दुखतात पाय दुखतात असं माझं एक बोलायचे मी, माझा मुलगा मला समजवायचा पण मी आज तुझं पुस्तक वाचलं तर मला तो पण समजवायच्या आधीच मी समजून गेले की माणसाला आयुष्यात किती दुखणी असतात शारीरिक शारीरिक वेदने माणूस हतबल होतो, मग तुझ्यासारखी मुलगी जर तू उभी राहू शकतेस तर आमच्यासारख्यांनी काय. म्हणून म्हणाले आजपासून मी सोडून टाकलं बघ बोलणं ते आणि मी छान जगते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या सासूबाईंचा काल फोन आला मला, त्यांनी पण पुस्तक वाचलं. ऍक्च्युली त्या काही वाचत नाहीत पण पहिलं म्हणजे मी खरंच भाग्यवान समजेन की माझं पुस्तक त्यांनी वाचलं एवढं. आणि पुस्तक वाचून मला लगेच फोन केला त्यांनी आणि मला सांगितलं, बाकी सगळं जनरल बोलल्या म्हणजे असं की छान आहे पुस्तक वगैरे सगळं ते बोलल्या. आणि त्याच्यानंतर पुस्तक ठेवताना म्हणाल्या मला तुम्हाला आवर्जून एक सांगायचंय की मी ना माझे पाय दुखतात, रोज सकाळी मी उठून बोलते की अरे पाय दुखतात कधी व्यायाम करायचा, पण मी आता तुमचं पुस्तक वाचलं ना तर माझ्यामध्ये पण एक ऊर्जा आली की अरे आपली सून जर एवढ्या सगळ्यावर मात करू शकते तर आपण तर तिची सासू आहे, मग आपल्याला तर करायलाच पाहिजे ते. आणि खरंच हो, दोन दिवस झाले मी आता व्यायाम करते तर माझे पाय दुखत नाहीयेत. मग हे पण एक प्रकारचं मला असं म्हणजे माझ्या पुस्तकामुळे हा प्रेरणादायी ठरला आणि कुठेतरी उपयोग झाल्यासारखं वाटायला लागलं मला. बरोबर, कारण कसं हे पुस्तक लिहिताना मी पण खूप कष्ट केले, मला ॲट ए टाइम सतत लिहिता येत नाही पण त्या पुस्तकासाठी म्हणून मी 5-5 तास एका जागेवर बसून लिहिलेलं आहे. शोल्डर्स पेन झालेले आहेत, नंतर पेनकिलर खाल्लेले आहेत मी, खूप केलंय म्हणजे. पण मग मला आत्ता ते समाधान वाटतं की जसं आपण मूल जन्माला घालताना आईला किती कष्ट पडतात पण तो जेव्हा मुलाची आपण तरक्की बघतो त्याला मोठं झालेलं बघतो ते आई पण बघताना आपण बाकीचं सगळं विसरून जातो ना, तसंच आता माझं झालंय की मला मी ते पुस्तक लिहिताना कष्ट केलेले आता मला इतकं छान वाटतं की ज्या ज्या व्यक्तींपर्यंत पोहोचायचंय पुस्तक ते आपोआपच पोहोचायला चालू झाले. म्हणजे कॅन्सरच्या पेशंट्स ज्या ब्रेस्ट कॅन्सरचे ग्रुप्स वगैरे आहेत त्यांनी पण आवर्जून माझी पुस्तकं घेतलेली आहेत. ती खरंच म्हणजे ऊर्जेदायी प्रेरणादायी पुस्तकं. म्हणून मला रिप्लाय तर मला रोज संध्याकाळी रात्री आता वेळ होतो सगळ्यांची रिप्लाय, म्हणजे मी काय करते रिप्लाय मात्र मला माझ्या प्रकाशकांनी सांगितलेलं की रिप्लाय जस्ट फॉरवर्ड करत जा तुम्ही, पण नाही मी प्रत्येकाला रिप्लाय स्वतः देते त्याचा. खरंच आणि प्रत्येकाचे ॲड्रेस मी माझ्या हस्ताक्षरात घालते. मी
पोचवायचं काम दिलंय पोस्टमध्ये टाकणं वगैरे, पण पुस्तक ज्यांना पाहिजे त्यांच्या पुस्तकावर मी स्वतः माझ्या हस्ताक्षरात पत्ता लिहिते. का तर ह्या पुस्तकांनी मला पेन धरायला यायला लागलं, त्यामुळे ती भावना ठेवून मी तेवढं करते. म्हणजे खरंच खूप चांगले विचार आहेत तुमचे. आणि स्वतः एका मोठ्या आजारातनं उठून आपण इतरांसाठी सुद्धा प्रेरणादायी बनणं ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे तेवढी पॉझिटिव्हिटी आपल्या स्वतःत असणं आणि त्याचबरोबर त्या पॉझिटिव्हिटीचा उपयोग आपण इतरांसाठी करणं या गोष्टीसुद्धा खूप महत्त्वाच्या आहेत. तुमच्याकडनं कळत न कळत खूप छान कार्य घडलं, त्याला एक निमित्त झालं, हा एक आजार असं आपण म्हणूया. म्हणजे प्रत्येक वेळी आपण कुठलाही आजार झाला किंवा कुठलंही आपल्यावरती म्हणूया एखादं संकट आलं की आपण घाबरून जातो, याच्यातनं आपण आता कसं उठणार, कसं आपलं होणार असं आपल्याला वाटायला लागतं. आता तुम्ही पूर्णतः तुमच्या आजारातनं बऱ्या झाल्या आहात. एक असा आजार जो लाखातनं फक्त एकालाच होतो, ट्रान्सवर्स मायलिटीज सारखा आजार, अगदी दुर्धर आजार, म्हणजे याचं नावसुद्धा अपरिचित आहे आणि नावसुद्धा इतकं माहीत नाही आहे कोणाला, तर असा एक आजार जो लाखात कोणाला तर एकाला होतो, त्या आजारातून तुम्ही पूर्णतः बऱ्या झाल्या आहात. मला खूप आनंद वाटतोय की मी तुम्हाला चालताना बघतेय, एवढं छान बोलताना बघतेय, आणि या सगळ्या ह्याच्यातनं बऱ्या होऊन तुम्ही ही पॉझिटिव्हिटी किंवा ही सकारात्मकता फक्त स्वतःपुरता न ठेवता इतरांना सुद्धा तुम्ही त्याप्रमाणे बळ देत आहात. आणि त्यासाठी तुम्ही पुस्तक लेखनाकडे वळलात. ऊर्जा नॉट आउट हे पुस्तक नुकतंच तुमचं प्रकाशित झालं आणि त्या पुस्तकात सुद्धा तुम्ही या सगळ्या गोष्टींचा उल्लेख केलेला आहे आणि त्यातून एक चांगला विचार तुम्ही सगळ्यांपुढे मांडलेला आहे की जी व्यक्ती आजारी असेल तिने खचून न जाता उभं राहणं खूप गरजेचं आहे. प्रत्येकाची गरज समाजाला आहे, कुटुंबाला आहे, आणि त्यानुसार आपण आपलं आयुष्य घडवणं तेवढं खूप गरजेचं आहे. तरी तुम्ही सगळ्यांसाठी आता जाता जाता काय संदेश द्याल? हे सांगेन सगळ्यांना की तुम्ही जे काम कराल ते झोकून देऊन करा. प्रत्येक स्त्रीला सांगेन, पण काम करताना झोकून देताना स्वतःची काळजी घ्या. म्हणजे थोडक्यात आपल्यात सकारात्मक ऊर्जा जागृत ठेवा. कसं आहे, प्रत्येक आजारात औषधाचा रोल असतोच. प्रत्येक औषधाचा रोल कसा असतो, 25% असतो आणि तुमची जी सकारात्मक ऊर्जा पॉझिटिव्हिटी तुमच्यात जी आहे ती 75% की तुम्ही त्या आजाराकडे कशा तऱ्हेने बघता. कसं आहे, प्रत्येक म्हणजे माणसाच्या आयुष्यात आलेलं संकट त्याच्याकडे आपण नेहमी अपॉर्च्युनिटी म्हणूनच बघायचं आणि त्याचा उपयोग जर केला ना तर मग तुमच्यासारखं कोणी नाही, तुम्ही जिंकणारच. म्हणजे मला तरी असं वाटतं, म्हणजे मी तरी स्वतः एक्सपिरियन्स केलंय. आज मी जेव्हा आजारी होते तेव्हा माझी मुलं खूप लहान होती, पण आज मला सांगायला खूप छान वाटतंय की माझा एक मुलगा US मध्ये आत्ता त्याला या आत्ताच्या युनिव्हर्सिटीमध्ये आत्ता त्याला 96-96% मार्क मिळाले. म्हणजे एवढ्या सगळ्या याच्यातनं नकारात्मकतेतनं तो गेलाय बाहेर आणि त्याला तेवढे मिळाले. आणि माझ्या धाकट्याला पण आता 82.83% मिळाले याच्यात MBA ला त्याला. तिथे सुद्धा त्याला ऍडमिशन मिळाली, तो CA चं पण एंट्रन्स झाला. मग हे सगळं होऊ शकतं ना, म्हणजे संकट तर येत असतात पण बायकांनी डगमगायचं नाही. म्हणजे चुकीची पावलं न उचलता तुम्ही परफेक्ट जर चालत राहिला व्यवस्थित तर तुमचं शिखर गाठणं काही अवघड नाही. मी सगळ्यांना सांगू इच्छिते, म्हणजे सगळ्यांना म्हणजे माझ्या मैत्रिणींना, समाजातल्या सगळ्या व्यक्तींना असं सांगू इच्छिते की तुमच्यात सगळ्यांच्यात एक प्रकारची पॉझिटिव्ह ऊर्जा ठासून भरलेली आहे, तिला बाहेर काढा आणि मदत करा, स्वतःला मदत करा. आणि असं जर आपण एकमेकांना मदत केली, स्वतःला मदत केली, तर आपल्याला कुठल्याही संकटाला आपण सामना करायला चांगलं तटून उभे राहू शकतो. खूप छान असा संदेश दिलात तुम्ही सगळ्यांना आणि मी तुम्हाला पुढच्या तुमच्या आयुष्यासाठी बेस्ट ऑफ लक म्हणेन. निरोगी राहा आणि त्याचबरोबर अशी छान छान प्रेरणादायी पुस्तकं लिहित राहा असंही मी सांगेन. तर तुमचा खरं तर अतिशय कठीण सुरुवातीला आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या आत्मिक बळानं तो सुधारलेला असा हा जीवन प्रवास आम्हाला सांगितलात, वेळात वेळ काढलात आणि एवढ्या छान गप्पा मारलात त्याबद्दल आकाशवाणी कोल्हापूर केंद्रातर्फे आणि मिळून सर्वजणी या कार्यक्रमातर्फे मी अनिता तुमचे आभार मानते. नमस्कार. थँक्यू अनिता ताई, तुमच्यामुळे मी सगळ्या मैत्रिणींपर्यंत पोचले आणि माझी ऊर्जा पण अशीच पोचू दे. धन्यवाद मैत्रिणींनो. नमस्कार सख्यांनो.